नमस्कार, मी सचिन मोरे। आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही सविस्तर। संताप एक सही संतापाची संतापत आहे। आम्हाला तुम्हाला यायला असेल या नाही येतोय, आम्हाला संताप आहे। राजकारण्यांचा संताप आहे, ह्या चिखलाचा संताप आहे। संतापाचं बघा ना, एका पक्षातून दुसऱ्या पक्षात, दुसऱ्या पक्षातून तिसऱ्या पक्षात चाललंय। आणि सरकार कसं बीजेपीमध्ये गेलं की सगळे माणसं धुवून निघतात। राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता जनमानसात संतापाची लाट उसळली आहे। आम्ही मतदान नेमकं कुणाला केलं हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय, त्यामुळे या राजकारणावर असलेला संताप व्यक्त करण्याकरिता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे अणुशक्तीनगर विधानसभा विभाग अध्यक्ष रवींद्र गवस यांच्या नेतृत्वाखाली मानखुर्द महाराष्ट्र नगर प्रभाग क्रमांक 143 मध्ये एक सही संतापाची मोहीम राबवण्यात आली आहे, ज्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी सहभागी होत राजकारणाप्रती आपला असलेला रोष व्यक्त केलाय। संताप आहे आम्हाला, तुम्हाला यायला असेल या नाही येतोय, आम्हाला संताप आहे। राजकारण्यांचा संताप आहे, ह्या चिखलाचा संताप आहे। या महाराष्ट्रात जो चिखल घातलाय, या महाराष्ट्राची बेइज्जती झालेली आहे सर्व राजकारण्यांनी। स्वतःला कोण निष्ठावंत समजतात, दुसऱ्याला कोण गद्दार समजतात, हा आपले ह्या पार्टीचा, तो त्या पार्टीचा, आता सगळे मिक्स झाले, सगळे कॉकटेल झाले, चिखल करून ठेवला। आम्हाला संताप येतो, जायचं कोणाबरोबर, वोटिंग कोणाला केली, गेले कोणाबरोबर। आम्हाला मतदारांचा सगळ्यांनी अपमान केला आहे आणि महाराष्ट्राचा घोर अपमान झाला आहे, आणि त्या अपमानाबद्दल आम्हाला संताप येतोय। आम्हाला बाळासाहेब ठाकरेंना आणायचं आहे, त्यासाठी सही केली आणि त्यांचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे। आता हे सर्व गोंधळ चालू आहे, हा काही व्यवस्थित नाही। राजसाहेब ठाकरेंनाच घेऊन यायचं आहे आपल्याला। राजकारण जर चाललं ना, सगळं राजकारण जर दुसरंच राजकारण झालेलं आहे, त्यामुळे एक संतापाची लाट म्हणून मी एक माझं स्वतःचं वैयक्तिक मत म्हणून एक राजसाहेबाला साथ म्हणून मी मत सही केली। ही एक संतापाची लाट आहे आणि एक सामान्य नागरिक म्हणून जी गोष्ट आज मी बघतोय, त्या जी प्रजा आहे त्यांना आज काय कळत नाही की कोणाच्या मागे जावं, कोणाच्या साठी जावं। आज जर या गोष्टी होत नसतील तर एक सामान्य नागरिक म्हणून विचार पडतो की मी पुढे काय करायचं, मी कोणाला मतदान करायचं। ही सर्वसामान्य जनतेने दिलेला जो कौल आहे, त्यांनी आपल्याला ज्या आशेने किंवा ज्या विश्वासाने आपल्याला आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून नियुक्त केलेला आहे, ती लोकप्रतिनिधी जर आपल्याकडे तितकं पाठबळ नसेल तर आपण विरोधाची भूमिकाही आपण घेऊन लोकांच्या समस्या सोडवू शकतो, परंतु ह्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी नसून त्यांचा वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी ही गोष्ट केलेली आहे। आणि या गोष्टीचा खरंच सर्वसामान्य जनतेला खूप कंटाळा आलेला आहे आणि सर्वसामान्यांच्या जनतेमध्ये एक भावना आणि एक संतापाची लाट आणि एक रोष निर्माण झालेला आहे आणि तो रोष व्यक्त व्हावा म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेल्या या मोहिमेमध्ये आम्ही सहभागी होऊन आम्ही आमची भावना इथे व्यक्त केलेली आहे। विशेष म्हणजे व्यंगचित्राद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष रवींद्र गवस यांनी आजच्या राजकीय परिस्थितीवर जोरदार प्रहार करत एक सही संतापाची मोहीम राबवली आहे। अशा या मोहिमेस रवींद्र गवस यांच्यासह मनसे उपाध्यक्ष नवीन भाऊ आचार्य, मनसे वाहतूक सेना उपाध्यक्ष रवींद्र शेलार, चेंबूर विधानसभा विभाग अध्यक्ष माऊली थोरवे, महिला विभाग अध्यक्ष अमिता गोरेगावकर, उपविभाग अध्यक्ष सचिन ससाणे, विशाल कदम, महिला उपविभाग अध्यक्ष प्रांजल राणे, मनसे विद्यार्थी सेना विभाग अध्यक्ष गजेंद्र कांबळे, उपविभाग अध्यक्ष विनोद मत्रे, शाखा अध्यक्ष जयेश ठाकूर, महिला शाखा अध्यक्षा नमिता पवार, उपशाखा अध्यक्ष युवराज भालेराव, उपविभाग सचिव जगन्नाथ आमरुळकर, शाखा सचिव अविनाश नटे आदी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते। आज संपूर्ण महाराष्ट्रात जो सत्ताधारी आणि विरोधक या लोकांनी जो राजकीय चिखल केला आहे, त्या चिखलामुळे जनता त्रस्त झाली आहे। ज्या लोकांनी हिंदुत्व म्हणून शिवसेना आणि बीजेपीला मतदान केलं होतं आणि काही लोकांनी जे सेक्युलर आहेत, त्यांनी जे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला मतदान केलं होतं की आमचे मतदान फुकट जाणार नाही म्हणून, ते आता आज ते दोन्ही पक्ष एकमेकाच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत। लोकांनी मतदान कोणाला करावं, काय करावं, हे लोक संभ्रमात आहेत।
काही लोकांचा आमचं सरळ स्पष्ट म्हणणं आहे की आम्ही जे मतदान केलं भले आमचे मतदार उमेदवार निवडून आले पण आमचं मतदान फुकट गेलं नाही, पण जी मतदार जे लोकांनी मतदान केलं आहे त्या लोकांचं मतदान फुकट गेलं, त्यामुळे लोक संभ्रमात आहेत, लोक रागात आहेत, लोकांचा राग इथे व्यक्त होत आहे की लोकांनी जे चुकीच्या माणसांना मतदान केलं होतं आणि आज त्या लोकांनी लोकांचा विश्वास व्यक्त करतो. आव्हान करतो की आजपर्यंत जे लोकांचे मतदान केलेले पक्ष होते त्या लोकांचा लोकांचा विश्वास त्या उमेदवार आणि ते जे आपले सत्ताधारी आहेत त्यांच्यावर उडालेला आहे, त्यामुळे आता फक्त एक आशेचा किरण म्हणून राजसाहेब एक पक्ष आहे आणि जे एक कर्तृत्ववंत माणूस आहे की जो पूर्ण महाराष्ट्राला पूर्ण दुनिया जगावाटेल असा महाराष्ट्र घडवतील. स्फूर्त प्रतिसाद आहे, स्वयंस्फूर्तीने लोक सह्या करायला येत आहेत, जिथे बॅनर लावले आहेत तिकडे लोक येऊन स्वतः सह्या करतात, बोलवावी लागत नाही आहेत. लोकांना ते कळलेलं आहे की आपल्याला लोकांनी गृहित धरलं राजकारणींनी आणि त्यांना एकच आशेचा किरण दिसतोय राजसाहेब ठाकरे. कारण जेव्हा राजसाहेबांनी स्वतःचा पक्ष काढला वयाच्या 35व्या वर्षी एका तरुणाने कोणाची मदत न घेता पक्ष काढला, कुठलेही आमदार खासदार न फोडता, आणि आजचं जे काय घाणेरडं राजकारण चाललं आहे हे लोकांना पटत नाही आहे म्हणून लोक उत्स्फूर्तपणे येऊन सह्या करत आहेत. एकसाई संतपण अंतर्गत हे जे अभियान चालू आहे पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे, त्या अनुषंगाने आज अनुशक्तीनगर विधानसभेमध्ये माननीय रवींद्र गवस आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्फत हे राबवले जात आहे. आज महाराष्ट्र राज्यामध्ये जे राजकारणाचा आपण झालेला चिखल आहे तो कुठेतरी स्वच्छ केला पाहिजे, त्यासाठी राजसाहेबांच्या आदेशाने हे अभियान चालू आहे आणि आपण बघत असाल तर लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्याला, यातून लोकांचा संताप व्यक्त होत आहे आणि खरोखर येणाऱ्या भविष्यातल्या निवडणुका आहेत यामध्ये राजसाहेबांचं जे नेतृत्व आहे ते एक लोकमान्य नेतृत्व एकच आहे आणि ते महाराष्ट्रातल्या जनतेला तेच न्याय देऊ शकतात अशा पद्धतीचे एक या सह्यांच्या मोहिमेतून दिसून येत आहे. सर्वसामान्य जनतेला एक राजकारणामध्ये ज्या वेळेला आपण मतदान करतो त्यावेळेला सर्वसामान्य जनता लोकशाहीचा उत्सव लोकशाहीचा जागर केला हा लोकशाहीमध्ये सहभाग घेतला की अभिमानाने मिळत असतो, पण त्याच मतदाराला असं वाटतं की मी काय चूक केली, कधी एकदा मतपत्रिका भविष्यातली येते, आणि हा जो राग आणि संताप आहे त्या आदरणीय राजसाहेबांच्या आदेशाचं विभागाध्यक्ष आमचे रवींद्रदादा गवस आणि त्यांच्या सर्व टीमनी या ठिकाणी तंतोतंत पालन करून जनतेला एक व्यासपीठ खुलं केलं आहे, या ठिकाणी सहीच्या माध्यमातून आपला राग आपला दोष आपला संताप या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी, त्यामुळे जनतेच्या मनामध्ये निश्चितपणे चीड आहे आणि त्या चीड आपल्या सहीच्या माध्यमातून जनता या ठिकाणी व्यक्त करते. योग्य व्यक्ती म्हणजे राजसाहेब ठाकरे. तुम्ही सर्वांना मतदान सर्वांचं तुम्ही घेतलं, सर्वांना तुम्ही चान्स दिला, फक्त माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही एकदा फक्त राजसाहेबांना चान्स द्या मग बघा काय होते. तुम्ही सगळ्यांना देऊन तर बघितलेच ना, फक्त एकदा चान्स द्या मग बघा आपल्या परिस्थिती काय होते काय, तुम्हीच विचार करा. प्रत्येक महिलेने तर विचार केलाच पाहिजे माझं तर म्हणणं आहे, कारण या प्रत्येक समस्यांना महिलेलाच तोंड द्यावं लागतं. प्रत्येक घर असो बाहेर काहीही असो कुठलंही कारण महिलांची समस्या आहे, त्यासाठी फक्त एकच पर्याय राजसाहेब ठाकरे. कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनी करिता.